काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सध्या माध्यमांशी संवाद साधताय, थेट जाऊया तिकडे. एक तर काँग्रेस म्हणून असेल नाही तर आघाडी म्हणून असेल, यांचे काय दोन वेगळे अजेंडे असतात असं समजण्याचं कारण नाही. प्रत्येकाचा वेगळा अजेंडा असतो असं नाही. तर आघाडी सरकार बनत असतानाच सर्वसामान्य माणूस हा केंद्रीभूत मानून त्याच्यासाठी काम करायचं हे ठरलेलं आहे, त्यामुळे वेगळा आमचा अजेंडा असण्याचं काही कारण नाही. आम्ही आणखी चांगलं काम महाराष्ट्रातल्या जनतेकरता कसं करता येईल हेच पाहणार आहोत. आपण जर पाहिलं तर दोन वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम झालं त्याच्या बाबतीत समाधान हे सर्व जनतेनं व्यक्त केलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे, पुढेही आम्ही काम करू. ममताजी काय म्हटल्या याला फारसं महत्त्व या करताना की एक तर त्या युपीएच्या सदस्य आज नाही आहेत, दुसरं असं आहे की आदरणीय सोनियाजींच्या नेतृत्वाखाली आज युपीए आहे, आजही काम चाललेलं असतं आणि त्यांचा चेहरा हा भाजप सरकारच्या विरोधात आहे, युपीएचा चेहरा आहे. यांना सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे, युपीएमध्ये आले पाहिजे ही अपेक्षित आहे, परंतु शेवटी युपीएच्या माध्यमातूनच खरी लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं यावर म्हणणं असेल की दोन्ही पक्षांना काँग्रेसच्या बाजूला करायचे आणि पवारसाहेब नेहमी बिटवीन द लाईन बोलतात, त्यामुळे अशी भूमिका नाही. असं आहे की देवेंद्रजींचं अशा प्रकारचं बोलणं याचा अर्थ भेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत हे सरकार आघाडीचं जावं, भारतीय जनता पक्ष यावं याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत, ते काही यशस्वी झालेले नाही असाही खडा टाकून पाहतात, परंतु तोही काही ते यश त्यामध्ये सुद्धा येणार नाही. नाही या बाबतीत भारतीय जनता पक्षातल्या प्रवक्त्यांनी काही फार बोलू नये, याला कारण असं की गुजरातचा अनेक वेळा प्रयत्न आम्हाला असा दिसतो की इथल्या काही गोष्टी गुजरातमध्ये गेल्या पाहिजे, जात नाही कुणी. महत्त्व मुंबईचं राहणारच, मुंबईच शेवटी आर्थिक राजधानी राहणार, मुंबईचं महत्त्व राहणार आहे आणि कुणीही त्याला पळवू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. चला, बाळासाहेब थोरात यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष युपीएचे सदस्य नाहीत, त्यामुळं या संदर्भात त्यांचं मत तितकंसं महत्त्वाचं नाही. आमची लढाई ही भाजपच्या विरोधातलीच आहे हे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या संदर्भातल्या वक्तव्यावर देखील ते भेद निर्माण करण्यासाठीच अशी वक्तव्य करत असतात असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली युपीएचं काम सुरू आहे, काँग्रेसचा असा काही वेगळा अजेंडा नाही असंही यावेळेला बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलेलं आहे.